आत्ता बोलणार आहोत, त्यातले दोन आपले संपले. एक म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला वसुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल बोललेलो आहे, त्यानंतर आत्ता आपण चाफेकर बंधू यांच्याबद्दल पण दर एकाने बोललेलो आहोत. आता तिसरा भाग लक्षात ठेवतो, चला बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओके, आणि एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व की ज्यांचं कार्य किंवा ज्यांची देशसेवा ही खूप अफाट आहे, ओके, आणि त्यांचं नाव लक्षात ठेवतो चला विनायक दामोदर सावरकर. आता जर आपण त्यांचा जर जन्म बघितला, बघा 28 मे 1883 काय झालं त्यांचा जन्म, हा नाशिक जिल्ह्यामध्ये भगूर नावाचं एक गाव आहे, बघा त्या गावामध्ये काय झालं त्यांचा त्या ठिकाणी जन्म जो आहे तो जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आता जर आपण विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल जर बोललो बघा, तर सावरकरांनी चाफेकर बंधूंनी जी त्या ठिकाणी रॅणची हत्या केली होती, या हत्येचा आपण ज्याला म्हणूया प्रभाव जो आहे तो प्रभाव त्या ठिकाणी सावरकरांच्या मनावरती खूप सारा पडला होता. आणि जर तुम्ही सावरकरांच्याबद्दल जर बोललो बघा, सावरकर हे त्या ठिकाणी खूप मोठे तत्वज्ञ होते, त्याचा पुढचा भाग लक्षात ठेवतो, विज्ञाननिष्ठ म्हणजे आधुनिक विचाराने चालणारे व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर बघा बुद्धिजीवी विचारवंत आहेत, बुद्धिजीवी म्हणजे स्वतःच्या बुद्धीला जे पटतं तसंच करायचं त्या विचाराचे ते आहेत, आणि समाजसुधारक पण आहेत बघा सावरकर. म्हणजे असं एक आपण ज्याला म्हणूया सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये हे विनायक दामोदर सावरकर होते. आणि जे तुम्हाला मगाशी बोललो बघा मी, चाफेकर बंधूंनी पुण्यामध्ये जे काही रॅणची हत्या केली होती त्या हत्येचा खूप प्रभाव आपण ज्याला म्हणूया हा त्या ठिकाणी सावरकरांच्या मनावरती जो आहे तो मनावरती त्या ठिकाणी पडला होता बघा. आता जर तुम्ही त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल जर बोललो बघा, तर सरळ सरळ भाग लक्षात ठेवतो चला, यांनी काय केलं माहिती का, विशेष करून त्या ठिकाणी नाशिकमध्ये आणि तो जो काही परिसर आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्व युवकांनी एकत्र यायला पाहिजे. काय बोललो बघा, सर्व युवकांनी एकत्र यायला पाहिजे. पण सर्व युवकांनी एकत्र येण्यासाठी प्रथमतः त्या युवकांच्या मनामध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जागृत करणं आवश्यक आहे. आणि या अनुषंगाने काय केलं बघा, युवकांच्या मनामध्ये किंवा तत्कालीन त्या कालखंडामधली जी काही जनता आहे त्या जनतेच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम देशप्रेम जागृत करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी 1899 राष्ट्रभक्त समूह ही जी संघटना आहे बघा, ती संघटना काय केली त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ओके, हा एक वेगळा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. आता जर तुम्ही थोडंसं पुढे गेले बघा, सेकंड भाग लक्षात ठेवतो चला, त्यांनी काय केलं, आता इथं 1899 या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह निर्माण केला, परंतु सेकंड भाग बघा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी युवकांना एकत्र आणलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. मग युवकांना ज्यावेळेस युवक सर्व त्या ठिकाणी एकत्र येतील त्यांच्यामध्ये एकता निर्माण होईल, त्यावेळेस आपण त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम देशप्रेम ह्या भावना जागृत करू शकतो. आणि त्या अनुषंगाने काय केलं बघा, त्यांनी एकोणीसशेमध्ये नाशिक इथं काय केलं बघा, गणपती उत्सव साजरा करण्यासाठी, हा एक वेगळा भाग लक्षात ठेवतो चला, गणपती काय बघा त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी 1900 त्यांनी नाशिक शहरामध्ये एक संघटना स्थापन केली बघा. आणि ज्या संघटनेचं नाव लक्षात ठेवतो चला, ती तुमच्या बघा त्या ठिकाणी मित्र मंडळ. काय बोललो बघा, मित्र मेळा नाही बरं का, मित्र मेळा हा भाग तुमचा थोडा वेगळा आहे. मी तुम्हाला काय बोललो, मित्रमंडळ 100% लक्षात ठेवा चला. मित्रमंडळ ही संघटना त्यांनी कधी निर्माण केली बघा, तर सावरकरांनी ही संघटना 1900. परंतु पहिला मुद्दा असा आहे, कधी पण बघा इथं सावरकरांच्याबद्दल किंवा कोणतेही तुम्ही क्रांतिकारक घ्या, त्या क्रांतिकारकांनी जी संघटना स्थापन केलेली आहे ती संघटना स्थापन करण्यापाठीमागचा त्यांचा मोटिव काय होता हे तुम्हाला समजलं पाहिजे बघा. आता मी जर तुम्हाला या राष्ट्रभक्त समूहाबद्दल बोललो बघा, तर मला सांगा सावरकरांनी हा जो काही समूह निर्माण केला आहे तो समूह निर्माण करण्याच्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय होता, युवकांच्या तरुणांच्या किंवा जनतेच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जागृत करणे हा त्यांचा उद्देश होता. परंतु जे मित्रमंडळ निर्माण केले 1900, हे मित्रमंडळ स्थापन करण्याच्या पाठीमागे उद्देश कोणता आहे की नाशिकमध्ये काय करायचं बघा त्या ठिकाणी त्यांना गणपती उत्सव जो आहे तो साजरा करायचा, आणि त्यासाठी काय केलं बघा त्यांनी हे मित्रमंडळ स्थापन केलेलं आहे. म्हणजे हा एक वेगळा भाग आपल्याला सावरकरांच्याबद्दल त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं बघा, म्हणजे 1904 याच मित्रमेळा ही जे काही संघ त्यांचं जे काही मित्रमंडळ आहे सॉरी या मित्रमंडळाचं किंवा या संघटनेचं नंतर रूपांतर त्यांनी काय केलं बघा 1904 सरळ त्या ठिकाणी अभिनव भारत या संघटनेमध्ये केलं. काय बोललो बघा, जे काही त्यांचं मित्रमंडळ आहे किंवा मित्रमेळा या संघटनेचं रूपांतर त्यांनी कशामध्ये केलं बघा, हे 1904 अभिनव भारत या संघटनेमध्ये केलेलं आहे. आणि मग इथून पुढं काय झालं बघा, या अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून यांनी काय केलं बघा त्या ठिकाणी नाशिक पुणे वगैरे किंवा संपूर्ण जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध एक वेगळा आवाज उठवलेला आहे, आणि तो आवाज आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पहिला मुद्दा, 1904 अभिनव भारत संघटना निर्माण झालेली आहे. बघा अध्यक्ष आहेत विनायक दामोदर सावरकर, उपाध्यक्ष लक्षात ठेवतो चला VVS Iyer, आणि ठिकाण त्या ठिकाणी कोणतं आहे बघा नाशिक, हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा अभिनव भारत संघटनेच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी होत्या बघा. मग कुठं कुठं स्थापन केलं बघा, कधी कधी हे पण तुम्हाला विचारलं जातं. तर बघा, एक आहे मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये, ठाणे, नाशिक, पुणे, खानदेशामध्ये, इथं काय केलं बघा त्यांनी, ह्या अभिनव भारत संघटनेच्या शाखा ओपन केलेल्या आहेत. आता वास्तविकतेमध्ये लक्षात ठेव, चला 1904 साली संघटना काय बघा त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि 1905 मध्ये इंग्रजांनी काय केलं, बंगालची फाळणी केली, बरोबर आहे की नाही. आता मुद्दा असा आहे बघा, एक कधी पण माझा एक पॉईंट लक्षात ठेव, चला बघा, जर 1905 मध्ये बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगालमध्ये आणि नंतर अखंड भारतामध्ये जे तुमचं वंगभंग आंदोलन सुरू झालेलं आहे, आणि या वंगभंग आंदोलनामध्ये या ठिकाणी जनतेने काय केलं बघा, स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. आणि म्हणून त्या आंदोलनाला आपण नाव काय दिलं बघा, त्या ठिकाणी स्वदेशी आंदोलन दिलेलं आहे. मग पहिला भाग लक्षात ठेवला, स्वदेशी आंदोलन हे जर त्या आंदोलनाचं नाव आहे, तर परकीय मालांच्या होळ्या केल्याशिवाय आता पर्याय नाही. म्हणजे परकीय माल डर सरळ सरळ जाळून टाकायचा आहे. मग एक आपण जर बघितलं बघा, अभिनव भारत ही जी काही संघटना आहे, या संघटनेने काय केलं बघा, पूर्णपणे स्वदेशीचा पुरस्कार केलेला आहे. आणि स्वदेशीचा पुरस्कार करून पहिला मुद्दा एक लक्षात ठेवतो, यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ सरळ नाशिकमध्ये आणि पुणे असेल किंवा त्या ठिकाणी महाराष्ट्र जो आहे, या महाराष्ट्रामध्ये काय केलं बघा, या ठिकाणी सर आपण ज्याला म्हणूया परकी मालाच्या होळ्या ज्या आहेत, ह्या होळ्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. इथं तुम्हाला MPSC ने एकदा प्रश्न विचारलेला आहे, आणि तो प्रश्न कोणत्या बघा, की बंगालच्या फाळणीविरुद्ध जे स्वदेशी आंदोलन भारतामध्ये छेडलं गेलं होतं, ओके, मग या स्वदेशी आंदोलनाच्या दरम्यान नाशिकमध्ये पहिली या ठिकाणी परकी मालाची होळी कुणी केली, काय बोललंय, नाशिकमध्ये पहिली परकीय मालाची होळी कोणी केली, तर ती कोणी केली बघा त्या ठिकाणी, विनायक दामोदर सावरकर यांनी ही पहिली त्या ठिकाणी होळी केलेली आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. आता त्यानंतर आपण जर बघितलं बघा, डिसेंबर 1905 मध्ये काय बोललं, डिसेंबर 1905 मध्ये सावरकरांनी काय केलं माहिती का, पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्या ठिकाणी ते BA पास झाले. महत्त्वाचे मुद्दा लक्षात ठेवा, काय त्या ठिकाणी BA पास झालेलं होतं. आणि त्याच्या पुढे जर आपण बघितलं बघा, पुढच्या वर्षी म्हणजे 1906 मध्ये कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी सावरकर त्या ठिकाणी लंडनला गेले. एक जीवन प्रवास फक्त लक्षात ठेवचला, 1906 मध्ये त्या ठिकाणी लंडनला गेलेलं होतं. आणि जसे त्या ठिकाणी सावरकर लंडनला गेले, पहिला एक भाग लक्षात ठेवचला बघा, सरळ सरळ इथं तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा मुद्दा विचारला जाऊ शकतो, आणि तो मुद्दा काय करा थोडा लक्षात ठेवचला बघा. आता तो मुद्दा कोणता आहे, मग सावरकर कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी लंडनला एक त्यांना म्हणजे जाण्यासाठी एक शिष्यवृत्ती भेटली होती बघा, आणि ती शिष्यवृत्ती जर कोणती होती, तर सरळ बघा लक्षात ठेवला, बॅरिस्टर सरदार सिंग राणा, काय बोललं बघा, बॅरिस्टर सरदार सिंग राणा यांनी काय केलं तर माहिती आहे लक्षात ठेवला, एक 2000 रुपयांची जी काही शिष्यवृत्ती आहे, ही शिष्यवृत्ती आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी सरळ सरळ बघा, त्या शिष्यवृत्ती नाव आहे त्या ठिकाणी काय, छत्रपती शिवाजी महाराज फेलोशिप, ओके, ही फेलोशिप त्यांना मिळाली होती. आणि ही फेलोशिप मिळून काय केलं बघा, त्यांनी त्या ठिकाणी लंडनचा प्रवास किंवा आपण ज्याला म्हणूया कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी सावरकर त्या ठिकाणी लंडनला गेले. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता जसे सावरकर लंडनला गेले बघा, हे प्रवास लक्षात ठेवचला कसा चाललाय, ओके, प्रवास कसा आपण बघतो बघा, या ठिकाणी सरळ 1900 मध्ये मित्रमंडळ किंवा मित्रमेळा, 1904 मध्ये तुमचा अभिनव भारत, 5 मध्ये बरोबर एक नाही पुण्याचा फर्ग्युसन कॉलेजमधून BA पास, 6 मधून त्या ठिकाणी आता कायद्याच्या शिक्षणासाठी लंडनला चालले. पण लंडनला जाण्यासाठी त्यांना जी फेलोशिप मिळाली ती कोणती मिळाली बघा, त्या ठिकाणी सरळ छत्रपती शिवाजी महाराज फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. आणि ही फेलोशिप मिळून त्यांनी लंडनचा प्रवास सुरू केला. आता लंडनला गेल्यानंतर तिथं बघा, ऑलरेडी या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलं तर बघा, एक आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी इंडिया हाऊस नावाचं एक हॉस्टेल सुरू केलं होतं, काय बोलू बघा, इंडिया हाऊस नावाचं त्या ठिकाणी एक हॉस्टेल जे आहे ते हॉस्टेल त्या ठिकाणी लंडन शहरामध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी त्या ठिकाणी सुरू केलं होतं. आणि त्याच्या पुढचा आपण जर भाग बघितलं बघा, तर सरळ सरळ त्या ठिकाणी 1906 नंतर विनायक दामोदर सावरकर त्या हॉस्टेलमध्ये राहिले. आणि तिथं राहून त्यांनी काय केलं बघा, या ठिकाणी त्या हॉस्टेलमध्ये असणारे अजून जे काही त्या ठिकाणी भारतातले युवक आहेत, त्यांच्या पण मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्याचं काम केलेलं आहे. हा एक वेगळा भाग लक्षात ठेवचला. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं बघा, 1906 मध्ये त्या हॉस्टेलमध्ये राहणारे अजून जे काही त्या ठिकाणी भारतातले युवक आहेत, त्यांना एकत्रित केलं. आणि एकत्रित करून काय केलं बघा, सरळ सरळ फ्री इंडिया सोसायटी जी आहे, ही फ्री इंडिया सोसायटी काय केली बघा, त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पण फ्री इंडिया सोसायटी निर्माण करण्यापाठीमागे त्यांचा उद्देश काय होता, तर उद्देश आहे बघा त्या ठिकाणी काय, क्रांतिकाराद्वारे किंवा क्रांतीद्वारे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, हा त्यांचा उद्देश होता, ओके. कधी कधी तुम्हाला हा पण एक वेगळा मुद्दा जर परीक्षेमध्ये आला तर तोही तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. आता ही जी काही त्यांनी फ्री इंडिया सोसायटी स्थापन केली होती बघा, मग त्या लंडनमध्ये त्या इंडिया हाऊसमध्ये सावरकरांनी काय केलं बघा, बरेचसे युवकांना एकत्र केलं. आणि लंडन देशामध्ये त्यांनी भारतातले अक्षरशः लक्षात ठेवला, जे त्या ठिकाणी हिंदूंचे सण आहेत ते सण काय केले बघा, त्या ठिकाणी त्या इंडिया हाऊसमध्ये साजरे केले, सण उत्सव. मग त्यामध्ये दिवाळी असेल, दसरा आहे,
बरोबर आहे का नाही? बाकी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, गणेश उत्सव आहे, अशा प्रकारचे उत्सव त्यांनी काय केले बघा, त्या ठिकाणी लंडनच्या त्या इंडिया हाऊसमध्ये इथं साजरे केलेले होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, जिथं तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की त्या लंडनच्या प्रवासामध्ये किंवा त्या इंडिया हाऊसमध्ये राहत असताना सावरकरांनी काय केलं बघा, सरळ सरळ या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी जोसेफ मॅझिनी, काय बोललो बघा, जोसेफ मॅझिनी यांचं जे काही चरित्र आहे, हे चरित्र काय केलं बघा, त्या ठिकाणी लिहून काढलेलं आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि जोसेफ मॅझिनी यांचं मराठीमध्ये चरित्र काय बघा त्यांनी लिहिलेलं आहे, आणि ह्या जोसेफ मॅझिनी यांच्या जे काही चरित्राच्या काही कॉपीज आपण ज्याला म्हणूया, ह्या काय केलं बघा त्यांनी त्या ठिकाणी भारतामध्ये जे क्रांतिकारक आहेत त्यांना वाचण्यासाठी दिल्या. परंतु पहिला भाग लक्षात ठेवचला, ह्या ज्या काही कॉपीज आहेत बघा, 1907 त्यांचे भाऊ आहेत, नाव लक्षात ठेवचला, बाबाराव सावरकर यांनी काय केलं बघा त्या ठिकाणी भारतात वाटल्या. आता सावरकरावरती नंतर हा पुढच्या कालखंडामध्ये आरोपण ठेवला गेला आहे, तुम्हाला पुढे बोलतो मी तो, ठीक आहे. परंतु पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, हा तुम्हाला एक वेगळा जो मुद्दा आहे तो मुद्दा दरेकडून तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा, त्यांनी लंडनमध्ये काय केलं बघा सावरकरांनी, त्या इंडिया हाऊसमध्ये फ्री इंडिया सोसायटी निर्माण केलेली आहे, आणि ती सोसायटी निर्माण करून युवकांना एकत्रित केलं, त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती जागृत करण्याचं काम केलं. त्यानंतर सेकंड भाग त्यांनी काय केलं बघा, हिंदूंचे सण उत्सव त्या ठिकाणी त्या इंडिया हाऊसमध्ये साजरे केले. दुसरा मुद्दा, जोसेफ मॅझिनी यांचं चरित्र जे आहे ते मराठीमध्ये लिहिलं, त्याच्या काही कॉपीज त्या ठिकाणी त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या हातात दिल्या, आणि त्यांनी त्या भारतातल्या युवकांना वाटण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवचलो बघा, 1907 काय बोललो बघा, 1907 आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांचे हृदय उठाव झाला होता पाठीमागं, कोणता बघा त्या ठिकाणी 1857 उठाव, आणि या उठावाला या ठिकाणी 50 कंप्लीट झाले बघा, कधी 1907. मग आता पहिला भाग लक्षात ठेवतो बघा, या उठावाची जयंती साजरी करण्याचं म्हणजे 50वी जयंती जी आहे ही साजरी केली कुणी, सावरकरांनी. ही साधी सुधी घटना नाही पुरणो. आणि मग पहिला भाग लक्षात ठेवतो आपण जर बघितलं बघा की या उठावाचे कारणे सांगणारा एक ग्रंथ पण त्यांनी लिहिला होता, आणि तो ग्रंथ लक्षात ठेवतो कोणता बघा, 1857 स्वातंत्र्य समर हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्या ठिकाणी जर कुणी लिहिला असेल तर कुणी लिहिलं बघा, या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेला आहे. ओके, घटना लक्षात ठेवतला बघा, लंडनच्या जो काही त्यांची 1906 जे गेले, तिथून गेल्यानंतर बघा त्यांनी काय काय केलं ते जर तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर तोही वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ओके, आता ज्यावेळेस त्यांनी हा ग्रंथ तिथं लंडनमध्ये पब्लिश केला, नंतरच्या कालखंडामध्ये सरकारने त्या ग्रंथावरती बंदी पण आणलेली आहे. परंतु पहिला भाग लक्षात ठेवचला बघा, सरळ आपण जर बघितलं तर या ग्रंथाच्या काही आवृत्त्या देशातल्या जगातल्या वेगवेगळ्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी देशामध्ये पब्लिश झाल्या होत्या बघा. तर पहिला भाग लक्षात ठेवचला सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया पहिली जी आवृत्ती आहे कोणत्या ग्रंथाची बघा, 1857 स्वातंत्र्य समोरची पहिली आवृत्ती या ठिकाणी लंडनमध्ये काय झाली बघा, प्रकाशित झाली, नंतर बंदी घातली गेली. दुसरी आवृत्ती बघा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये काय केलं, या ठिकाणी पब्लिश केलेली, परंतु कुणी केली बघा, लाला हरदयाळ यांनी काय केलं, या ठिकाणी 1857 स्वातंत्र्य समोरची सेकंड आवृत्ती अमेरिकेमध्ये पब्लिश केलेली आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, भारतामध्ये भगतसिंग यांनी काय केलं, या ठिकाणी तिसरी आवृत्ती जी आहे ती त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. आणि जर आपण चौथी जर आवृत्तीबद्दल बोललो बघा, तर चौथी आवृत्ती या ठिकाणी सिंगापूरमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं, त्या ठिकाणी ती पब्लिश केलेली आहे. म्हणजे सरळ सरळ माझा भाग लक्षात ठेवचला, जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न विचारला की हा जो ग्रंथ जो आहे कोणता ग्रंथ बघा, 1857 स्वातंत्र्य समर, याच्या 4 आवृत्त्या ओके, आणि कुणी कोणत्या देशामध्ये पब्लिश केल्या. पहिली आवृत्ती खुद्द त्या ठिकाणी सावरकरांनी लंडनमध्ये, दुसरी आवृत्ती लाला हरदयाळ यांनी अमेरिकेमध्ये, तिसरी आवृत्ती या ठिकाणी भगतसिंग यांनी भारतामध्ये, आणि चौथी आवृत्ती बघा त्या ठिकाणी सिंगापूरमध्ये डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं बघा, या ग्रंथाच्या ज्या आवृत्त्या आहेत त्या आवृत्त्या त्या ठिकाणी पब्लिश करण्याचं कार्य जे आहे ते कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. हा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. चलो आता अजून एक भाग लक्षात ठेवचलो बघा, आपल्याला काय करायचं आहे, 1907 ह्या घटना आपल्याला माहीत पाहिजे बघा. 1907 त्या अभिनव भारतच्या एक सदस्य आहेत बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवचला, मॅडम भिकाजी कामा. प्रॉपर भाग आपल्याला ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा. 1907 आपण जर बघितलं बघा, जर्मनीमध्ये एक ठिकाण आहे तुमचं, आणि ज्या ठिकाणचं नाव लक्षात ठेवचला आपण ज्या ठिकाणला म्हणूया त्या ठिकाणी स्टुटगार्ड नावाचं, कोणतं बघा, स्टुटगार्ड, म्हणजे जर्मनीमधलं हे ठिकाणी स्टुटगार्ड ठिकाण आहे. या स्टुटगार्डमध्ये काय झालं बघा, त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ही त्या ठिकाणी पार पडली होती. आणि या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व जर कुणी केलं असेल तर कुणी केलं बघा, तर ते केलेलं त्या ठिकाणी अभिनव भारत संघटनेच्या सदस्य ज्यांचं नाव लक्षात ठेवतो मॅडम भिकाजी कामा. आता या त्या परिषदेमध्ये जे काही इतर देश आले होते बघा, त्यांचे झेंडे होते फ्लॅग, आणि त्यांनी त्या ठिकाणी ते पब्लिश केले, म्हणजे ते फडकवले झेंडे. परंतु पहिला भाग लक्षात ठेवतोला सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, आता इथं काय झालं बघा, परंतु भारताचा इथं आपण जर बघितलं तर कोणता असा एक स्वतंत्र फ्लॅग नव्हता,
त्यामुळं असा पहिला मुद्दा लक्षात ठेवतो. बघा इथं काय केलेलं आहे, मग या मॅडम भिकाजी कामा यांनी तिथे एक फ्लॅग तयार केला आणि जगामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणूया या तुमच्या आंतरराष्ट्रीय जागतिक परिषदेमध्ये जर प्रथमतः भारताचा फ्लॅग किंवा झेंडा जर कुणी फडकवला असेल तर तो फडकवला बघा त्या ठिकाणी मॅडम भिकाजी कामा यांनी. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आहे. ओके, एक वेगळा हा एक भाग लक्षात ठेवू. चला त्यानंतर बघा जो काही ग्रंथ तुम्हाला मगाशी बोललो मी, कोणता तरी ठिकाणी 1857 स्वातंत्र्य समर हा जो ग्रंथ आहे, आता या ग्रंथाच्या काही प्रती ओके पुन्हा भाग लक्षात ठेवू. चला त्यांचे जे बंधू आहेत बाबाराव सावरकर यांनी भारतामध्ये पण त्या ठिकाणी वाटलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा इथं काय झालं, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध बऱ्याचशा कविता किंवा बरेचसे लेख जे आहेत हे लेख त्या इथं बाबाराव सावरकर यांनी काय केलं बघा या ठिकाणी पब्लिश केलेले. आता पहिला मुद्दा नेमकं ब्रिटिश सरकार आणि विनायक दामोदर सावरकर यांच्यामध्ये आता आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी वाद नेमके कसे झाले आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. ठीक आहे, पहिला सरळ सरळ भाग लक्षात ठेवतो. बघा काय केले या ठिकाणी सरकारने असे काही आरोप ठेवले, त्याचा पहिला आरोप असा आहे की सावरकरांनी काय केलं बघा लंडनमधून क्रांती म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध क्रांती करण्यासाठी काही पुस्तकं वगैरे, जसं मी तुम्हाला मगाशी बोललो बघा हे स्वातंत्र्य समर पुस्तक आहे, त्यानंतर जोसेफ मॅजनी यांचं ते पुस्तक आहे, आणि पुस्तकाबरोबर काय केलं बघा काही शस्त्र वगैरे जे आहेत हे शस्त्र काय केले त्या ठिकाणी सरळ सरळ काय म्हणताय भिकाजी आहे का भिकाई काय तुम्ही प्रश्न विचारता या इकडे. ठीक आहे, भिकाजी असू द्या किंवा भिकाई असू द्या, सिंपल गोष्ट आहे ना, आयोग तुम्हाला तसं विचारणार आहे का भिकाजी का भिकाई असं कधी विचारलं जाणार नाही सानप सर. ठीक आहे, ते तुम्ही बाजूला थोडा भागतो, फक्त मॅडम भिकाजी कामा म्हणा. ठीक आहे, आयोगाने भिकाजी उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला असा कधी प्रश्न येईल का मॅडम भिकाजी कामा यांचं नाव नेमकं काय आहे, भिकाजी आहे का भिकाई आहे असं कधी विचारलं जाणार नाही सर, त्यामुळे तुम्ही इथं जास्त वेळ नका घेऊ. ठीक आहे, हे तुम्हाला कधी विचारलं जाणार नाही आहे, सरळ मॅडम भिकाजी कामा म्हणा. क्लिअर सर्वांना? ओके, हे भिकाई असू द्या किंवा भिकाजी असू द्या आपल्यासाठी ते शब्द आपल्याला समजणं आवश्यक आहे, हे तुम्हाला असं कधी विचारलं जाणार नाही आहे. चला या पुढचा मुद्दा. आता सरळ मी तुम्हाला मुद्दा काय सांगितलं बघा तरी कारण सावरकरावरती आरोप कोणते ठेवले गेले की यांनी काय केलं बघा तरी कारण शस्त्र वगैरे जे आहेत ते भारतामध्ये पाठवले, बरोबर आहे का? त्यानंतर आपण जर बघितलं बघा की आणि हे शस्त्र त्या ठिकाणी भारतामध्ये वाटण्याचं काम कोणी केले, त्यांचे बंधू बाबाराव सावरकर, हा पहिला. आणि सावरकरां बाबाराव सावरकरवरती पण आरोप ठेवले गेले की तुम्ही काय केलं बघा त्या ठिकाणी शस्त्र हे भारतातल्या तरुणांना वाटलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा लक्षात ठेवचला, तुम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध भडकावणारं जे साहित्य आहे ते स्वतः रचले आणि ते काय केलं बघा त्या ठिकाणी या भारतामधल्या जनतेला ते पुरवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे सरळ सरळ मुद्दा लक्षात ठेवचला बघा इथं काय झालेलं आहे, आपण ज्याला म्हणूया की या कृत्यासाठी काय केलं बघा की बाबाराव सावरकर ओके यांना काय केलं बघा त्या ठिकाणी सरळ जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती शिक्षा त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने दिली. म्हणजे आरोप कोणते ठेवले, म्हणजे अजून एक वेगळा मुद्दा आहे बघा की आरोप त्यांच्यावरती हे ठेवले गेले की तुम्ही शस्त्र वाटलेले आहे, बरोबर का? ब्रिटिशांच्या विरुद्ध काय केलं बघा त्या ठिकाणी भारतातील तरुणांना भडकवलेलं आहे असे आरोप त्या ठिकाणी ठेवले गेले आणि त्यांना काय केलं बघा डायरेक्ट जन्मठेपेची शिक्षा जी आहे ती शिक्षा त्या ठिकाणी त्यांना सुनवली. आता पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेव, चला मग बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळं एक क्रांतिकारक आहेत बघा ज्यांचं नाव लक्षात ठेव, चला मदनलाल धिंगरा. काय बोललो बघा? मदनलाल धिंगरा यांनी काय एक प्लॅन केला, तो प्लॅन असा आहे की आता ब्रिटिश सरकारला त्या ठिकाणी किंवा ब्रिटिशांचे जे अधिकारी आहेत त्यांना काय करायचं बघा आता इथं सरळ सरळ सोडायचं नाही आहे. मग मदनलाल धिंगरा यांनी काय केलं बघा जुलै 1919 एक भारत मंत्राचा एक लष्करी अधिकारी आहे बघा ज्याचं नाव लक्षात ठेव, चला कर्झन वायली याची हत्या करून टाकली. काय बोललो बघा? कर्झन वायली याची त्या ठिकाणी हत्या केलेली आहे. तुम्हाला आयोग कधी कधी असं पण विचारतो बरं का क्रांतिकारक आणि त्यांनी केलेली हत्या त्यातली पहिली हत्या आहे लक्षात ठेव, चला कोणी बघा कर्झन वायली याची हत्या कोणी केली त्या ठिकाणी, तर कर्झन वायलीची हत्या केलेली आहे मदनलाल धिंगरा. आणि जर कधी केली तर जुलै 1909 काय केलं बघा त्यांनी ती हत्या केलेली आहे आणि त्यामुळे लगेच त्या ठिकाणी ब्रिटिशांनी मदनलाल धिंगरा यांना पकडलं आणि मदनलाल धिंगरा यांना पकडून 17 ऑगस्ट 1919 काय केलं बघा त्यांना त्या ठिकाणी लगेच काय केलं सरळ सरळ फाशी जी आहे ती फाशी त्या ठिकाणी दिली गेली. म्हणजे पहिला भाग आपल्याला हे पण एक वेगळा मुद्दा माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला म्हणजे सरळ बघा काय मदनलाल धिंगरा प्लस एक नाव जोडून टाका कर्झन वायली हत्या आणि क्रांतिकारक. यापुढं आता पहिला भाग लक्षात ठेवतो काय झालं त्या ठिकाणी बाबाराव सावरकर यांना जी जन्मठेप दिलेली आहे ही जन्मठेपेची शिक्षा त्यांना दिल्यामुळे बघा अजून एक क्रांतिकारक आहेत नाशिकचे ज्यांचं नाव लक्षात ठेवतो बघा काय त्या ठिकाणी त्यांचं नाव आहे सरळ अनंत लक्ष्मण कान्हेरे. काय बोललो बघा? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी काय केलं बघा पुन्हा त्या ठिकाणी नाशिकचा एक कलेक्टर आहे ज्या कलेक्टरचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवतो चला जॅक्सन. काय बोललो बघा? नाशिकचा कलेक्टर त्या ठिकाणी जॅक्सन आहे. या जॅक्सनची काय केली बघा त्या ठिकाणी सरळ गोळ्या झाडून हत्या केली. हा आपण एक भाग लक्षात ठेवतो बरं का. आयोग तुम्हाला कधी कधी असा पण प्रश्न विचारतो बरं का. आता मला सांगा त्या ठिकाणी मदनलाल धिंगरा यांनी ज्या कर्झन वायलीची हत्या केली ती कधी केली बघा इथं केलेली सरळ जुलै 1909
जुलै 1909 मध्ये आणि डिसेंबर 1909 मध्ये अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कुणाचा खून केला बघा या ठिकाणी, तर तो केलेला आहे सरळ या ठिकाणी नाशिकचा कलेक्टर ज्यांचं नाव लक्षात ठेवतो बघा या ठिकाणी, कलेक्टर जॅक्सनची हत्या केलेली आहे, म्हणजे अनंत लक्ष्मण कान्हेरे व्ही एस म्हणजे ते जोडून टाका, जॅक्सन हे नाव तुम्हाला ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. आता मग मुद्दा असा होतो बघा, आता वास्तविकता लक्षात ठेवतो, अनंत लक्ष्मण कान्हेरे हे त्या ठिकाणी अभिनव भारत या संघटनेचे मेंबर होते आणि त्यामुळे काय केलं माहिती का, सरकारने अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना पकडलं आणि पकडून त्यांच्यावरती नाशिकच्या आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी त्या न्यायालयामध्ये एक खटला भरवला गेला बघा, जो खटला तुमचा त्या ठिकाणी काय नाशिक केस खटला म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तुम्हाला मगाशी बोललो होतो मी की तुम्हाला 2-3 केस खटले क्रांतिकारकांसंदर्भात लक्षात ठेवायचे, तर एक आहे बघा महाराष्ट्रातला नाशिक केस खटला, जर तुम्ही बंगालमध्ये गेले हावडा वगैरे आहे बरोबर आहे का नाही, यूपी बिहारमध्ये तिकडला तुमचा एक वेगळा केस खटला. आता जर तुम्ही नाशिक केस खटल्याबद्दल बोलले बघा, तर सरळ सरळ हा खटला नेमका आपण ज्याला म्हणूया अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जो खून केला होता बघा, त्या जॅक्सनचा जो खून आहे ओके, ह्या खून केल्यामुळे काय झालं बघा, त्यांच्यावरती हा जो खटला आहे हा खटला त्या ठिकाणी भरवला गेलेला आहे. सरळ मुद्दा लक्षात ठेवचला, या खटल्यामध्ये जवळजवळ अभिनव भारत संघटनेचे 37 क्रांतिकारक यांना काय केलं बघा त्या ठिकाणी, ह्या त्यांच्यावरती हा खटला जो आहे तो खटला त्या ठिकाणी भरवला गेला. आणि सेकंड भाग लक्षात ठेवचला बघा, त्यांच्यावरती आरोप कोणते ठेवले गेले, आरोप ठेवले गेले सरळ त्या ठिकाणी ओके. आता इथं मुद्दा असा होता बघा की अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जो जॅक्सनचा खून केला आणि खून करताना त्यांनी जे पिस्तूल वापरलं बघा, हे पिस्तूल त्या ठिकाणी त्या ब्रिटनवरनं सावरकरांनी पाठवलं होतं असा त्या ठिकाणी आरोप ठेवला गेला ओके. आणि काय झालं बघा आता लक्षात ठेवचला, सरळ या केसमध्ये हे जे पिस्तूल त्या ठिकाणी अनंत लक्ष्मण कान्हेरेंनी वापरलेलं आहे ते कोणी पाठवलं आहे, सावरकरांनी. आणि हे असा आरोप त्या ठिकाणी सावरकरावरती पण ठेवला गेला आणि त्यांना काय केलं बघा, या केसमध्ये विनाकारण आपण ज्याला म्हणून इथं अडकवलं गेलं, हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता सरळ मुद्दा लक्षात ठेवला बघा, मग सावरकरांवरती जर हा त्या ठिकाणी आरोप ठेवला गेला तर सावरकरांना लंडनवरून त्या ठिकाणी भारतामध्ये आणण्यासाठी SS मोर्या नावाची एक बोट जी आहे बघा, या बोटीतून काय केलं त्या ठिकाणी सावरकरांना भारतामध्ये आणण्याचं जे कार्य आहे हे कार्य त्या ठिकाणी इथं केलेलं बघा. मग SS मोर्या ही जी बोट आहे, ही जी बोट म्हणा किंवा त्या ठिकाणी पाणबुडी म्हणा, ही जी पाणबुडी आहे त्या ठिकाणी काय केलं बघा, सावरकरांना या पाणबुडीमधून त्या ठिकाणी भारतामध्ये आणलेलं आहे. परंतु हा प्रवास करत असताना किंवा भारतामध्ये येत असताना सावरकरांनी एक धाडसी निर्णय घेतला, जो निर्णय आत्तापर्यंत तरी जगामध्ये कोणीच घेतला नसणार आहे. आणि तो निर्णय जर कोणता आहे बघा, त्यांनी काय केले 9 जुलै 1910 मध्ये 9 जुलै 1910 मध्ये बघा, ज्यावेळेस ही बोट त्या ठिकाणी फ्रान्समधला एक मार्सिलिया या बंदरामध्ये आली बघा, कोणत्या त्या ठिकाणी फ्रान्समधल्या मार्सिलिया बंदरात ही बोट आलेली आहे. आणि या बंदरामध्ये ही बोट आल्यानंतर या ठिकाणी सरळ सरळ सावरकरांनी बघा त्या समुद्रामध्ये उडी मारली आणि उडी मारून तिथून निघून जाण्याचा प्लॅन केलेला आहे. परंतु बॅड लक लक्षात ठेवचला, त्याच्या पुढची तुम्हाला मी घटना सांगतो. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही की त्या कालखंडामध्ये असे काही त्या ठिकाणी माध्यमं नव्हते, म्हणजे फोन वगैरे टेलिकॉम असं काही नव्हतं, तरीही लक्षात ठेवचला बघा ज्यावेळेस त्या ठिकाणी सावरकरांनी त्या समुद्रामध्ये उडी मारली बघा, समुद्र किनाऱ्यावरती मॅडम भिकाजी कामा आणि अजून त्या ठिकाणी अभिनव भारत संघटनेचे काही मेंबर त्यांना तिथं घेण्यासाठी आले होते. परंतु बॅड लक समोरासमोर दिसले बघा, ते सावरकर असं समुद्रामधून येतं आणि त्यांना दिसले त्या किनाऱ्यावरती, या ठिकाणी मॅडम भिकाजी कामा अजून क्रांतिकारक तिथं उभा आहेत. परंतु तो किनारा ते इकडले हे जे काही क्रांतिकारक होते बघा, हा मधला प्रवास जो आहे हा मधला प्रवास त्या ठिकाणी संपण्याच्या आतच पोलिसांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सावरकरांना पकडलेला आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ठीक आहे. आणि त्यामुळं काय केलं, लगेच त्या ठिकाणी इथं 1910 मध्ये त्या बोटीमधून पळून जाणे, काय बोललो बघा, बोटीमधून पळून जाणे. त्यानंतर बघा नाशिकचा कलेक्टर काय त्या ठिकाणी जॅक्सन याच्या खुनामध्ये मदत करणे ओके. आणि हे असे आरोप जे आहेत, हे आरोप काय केलं बघा, त्यांना सावरकरावरती ठेवले गेले आणि लगेच त्यांना 22 मार्च 1911 मध्ये एकदा नाही दोनदा आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी काय केलं बघा, दोनदा जन्मठेपी शिक्षा जी आहे ही शिक्षा त्या ठिकाणी सावरकरांना सुनावली गेली बघा. आणि सावरकरांना दोनदा शिक्षा दिल्यामुळं जन्मठेपी शिक्षा, सावरकरांचे उद्गार आहेत बघा, ते उद्गार तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जातात, तुम्ही आम्हाला 50 वर्ष शिक्षा दिली आहे, म्हणजे दोनदा मला जन्मठेप दिलेली आहे, परंतु 50 वर्ष ओके तोपर्यंत तुमचं साम्राज्य तरी भारतामध्ये राहिलं पाहिजे. हे पण तुम्हाला कधी कधी आयोग जे आहे हे आयोग हे जे काही स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि पहिला भाग लक्षात ठेवचला, मग ही दोनदा दिलेली जन्मठेपीची शिक्षा त्या ठिकाणी भोगण्यासाठी सावरकरांना इथं बघा अंदमानच्या तुरुंगामध्ये पाठवलं गेलं, काय बोललो बघा, अंदमानच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी पाठवलं गेलेलं. हा एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये बघा, जॅक्सन खून खटल्यामध्ये हे अनंत लक्ष्मण कान्हेरे असेल किंवा कृष्णाजी गोपाळ कर्वे असतील,
विनायक देशपांडे यांना काय केलं बघा, 13 एप्रिल 1911 सरळ सरळ त्यांना फाशावरती लटकवलं गेलेलं आहे. एक वेगळा मुद्दा लक्षात ठेवत चला, ठीक आहे. चला त्यानंतर बघा, 1924 पर्यंत आपण जर बघितलं, सावरकर हे त्या ठिकाणी अंदमानच्या तुरुंगामध्ये होते. आणि 1900 त्यानंतरचा आपण जर भाग बघितलं बघा, ते 1920 नंतर महात्मा गांधीजी असतील किंवा विठ्ठलभाई पटेल असेल किंवा लोकमान्य टिळक असतील, ओके, यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सरळ सावरकरांच्या सुटकेसाठी ब्रिटिश सरकारकडे बऱ्याचदा ही जी मागणी आहे ती मागणी त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु सरकारने त्यांना लवकर आपण ज्याला म्हणजे त्या ठिकाणी केलेली नाही. शेवटी आपण ज्याला म्हणूया 1924 ते 1937 त्या ठिकाणी 37 मध्ये ज्यावेळेस त्यांना त्या अंदमानमधून त्या ठिकाणी तिथून बाहेर काढलं बघा आणि त्यांना स्थानबद्ध केलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. कुठं बघा, त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये. म्हणजे 1924 ते 1937 हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये या ठिकाणी सावरकर कुठे होते बघा, रत्नागिरीमध्ये होते स्थानबद्ध. परंतु त्यांना त्या ठिकाणी जिल्हा सोडून किंवा इतर कोणत्या ठिकाणी जाता येत नव्हतं. जर जायचं असेल तर लक्षात ठेवतो त्याला, त्या ठिकाणी सरकार किंवा जे पोलीस लोक आहेत त्यांना इन्फॉर्म करून त्यांना त्या ठिकाणी पुढे जावं लागायचं. आणि शेवटी आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी 1935 कायद्याने, काय बोलू बघा, 1935 कायद्याने 1937 मध्ये काय झालं बघा, भारतामध्ये प्रांतीय सरकार जे आहेत, हे प्रांतीय सरकार काय झालं बघा, या ठिकाणी अस्तित्वात आले. आणि प्रांतीय सरकारी अस्तित्वात आल्यामुळे काय केलं बघा, त्यांना 1937 मध्ये या ठिकाणी मुक्त केलं गेलं. आणि त्यानंतर मग सावरकरांनी, म्हणजे 1937 नंतर सावरकरांनी थोडंसं आपण ज्यांना म्हणूया क्रांतिकारी जे आहे, इथून ते त्यांनी काय केलं बघा, क्रांतिकारी त्या ठिकाणी दुसऱ्या वळणाकडे गेले, म्हणजे तिथून त्यांनी बघा क्रांतिकारी जे आहे ते थांबवलं त्यांचं. आणि त्यांनी हिंदू धर्म जागृती या अनुषंगाने काय केलं बघा, पुढचं सर्व त्यांचं कार्य आहे. आणि 1937 नंतर या ठिकाणी सरळ सरळ विदा सावरकर जे आहेत हे हिंदू महासभेचे अध्यक्ष बनले बघा, ठीक आहे. आणि मग त्यांचा पुढचं जे काही पूर्ण जीवन प्रवास जो आहे तो पूर्णपणे लक्षात ठेवचला, हा त्या ठिकाणी हिंदू धर्मासंदर्भात आहे. तो एक वेगळा भाग आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा आता त्या ठिकाणी जो काही नाशिकचा कलेक्टर आहे जॅक्सन, या जॅक्सनच्या खटल्यामध्ये या ठिकाणी काय बोललो बघा, त्या ठिकाणी जी त्याला त्याचा जो खून केला गेला होता त्या खुनामध्ये एक पहिला भाग लक्षात ठेवचला बघा, इथं तुम्हाला एक व्यक्ती पाहायला मिळतं, त्यांचं नाव त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे. काय बोललो बघा, कृष्णाजी कर्वे. आता वास्तविकता लक्षात ठेवचला, बाबाराव सावरकर जे आहेत यांना ज्या ठिकाणची शिक्षा झाली होती बघा जन्मठेपीची, ते शिक्षा झाल्यामुळे काय झालं बघा, त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे ओके एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, त्या अनंत लक्ष्मण कान्हेरे, मगाशी तुम्हाला मी सांगितले मदनलाल धिंगरा, ओके, हे असे बरेचसे जे काही आपण ज्याला म्हणतो ठिकाणी जे क्रांतिकारक आहेत ते नाराज झाले होते. आणि त्यापैकी कृष्णाजी कर्वे हा एक वेगळा गट होता यांच्या अंडरचा, ठीक आहे. आणि कृष्णाजी कर्वे गटाचे हे जे काही क्रांतिकारक आहेत, जसं बघा कृष्णाजी कर्वे, शंकर सोमन, गणू वैद्य, त्यानंतर बघा विनायक देशपांडे, वामन जोशी आणि अनंत लक्ष्मण कान्हेरे, ओके. आता हे सर्व क्रांतिकारक कोणत्या गटाचे बघा, त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे गटाचे होते. आणि मग त्या नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा जो खून केला आहे, याची जी हत्या केली, ती हत्या त्या ठिकाणी कृष्णाजी कर्वे गटाचे क्रांतिकारक ज्यांचं नाव लक्षात ठेवचला अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेली, ठीक आहे. आता इथे मी औरंगाबाद दिलेलं आहे, परंतु नामांतरण चेंज, आता नामांतरण झाल्यामुळं वास्तविकता अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचं मूळ गाव जे आहे हे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक फुलंबरी नावाचं आहे बघा तिथं, ओके, हे तिथले ते मूळ आहेत. हा एक वेगळा भाग लक्षात ठेवतो, ठीक आहे. म्हणजे जर तुम्हाला कधीकधी जर प्रश्न आला की खालीलपैकी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या कोणत्या क्रांतिकारकाच्या गटांनी केली, तर बघा कृष्णाजी कर्वे नावाचा गट आहे, त्यांनी काय केलं बघा, ही जी हत्या आहे ही हत्या त्या ठिकाणी केलेली आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा काय झालं, हे बाकी जे क्रांतिकारक आहेत ह्या क्रांतिकारकांना काय केलं बघा, हे बाकी तुमचे क्रांतिकारक लक्षात ठेवचला, ओके. आणि शेवटचा आपण जर भाग बघितलं बघा की 1900 त्या तुमचं जे काही नाशिक केस खटला आहे, तर नाशिक केस खटल्यामुळं अभिनव भारत संघटनेचे बरेचसे क्रांतिकारक त्यांना पकडलं गेलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा आपण ज्याला म्हणूया त्यांना झालेल्या आहेत. त्यामुळं थोडंसं महाराष्ट्रातलं जे क्रांतिकारी आहे बघा, ते काय केलं, थोडंसं अभिनव भारत संघटनेच्या क्रांतिकारकांना जेलमध्ये वगैरे हे सगळं झाल्यामुळं, ओके, तो नाशिक केस खटला त्यांच्यावरती चालवला गेल्यामुळं एक आपण ज्याला म्हणूया एक जी साखळी आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली होती क्रांतिकारकांची, ती त्या नाशिक केस खटल्यामुळे काय झाली बघा, पूर्णपणे या ठिकाणी तुटलेली आहे, ओके. तर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जे काही तुम्हाला मी चळवळी आत्ता सांगितल्यात बघा, ह्या चळवळी आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये जे काही पहिला टप्पा आहे क्रांतिकारी चळवळीचा, आणि पहिल्या टप्प्यातल्या आपण आता महाराष्ट्रातल्या क्रांतिकारी चळवळी पूर्णपणे संपवलेल्या आहेत. बाकी आपल्या पुढच्या